Yeah, it was not easy decision for me. As you know, I'm an educationalist. माझे स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत खोपोलीमध्ये, माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये. ॲट द सेम टाइम आय वॉज डुईंग कॉर्पोरेट जॉब, एक रेड कार्पेट जॉब ज्याला म्हणतात, तो सोडून डॉग इंडस्ट्रीमध्ये यायचं, डॉग ट्रेनर बनायचं. हा फक्त माझ्या एकट्याच्या आयुष्यावर अफेक्ट करणारा निर्णय नव्हता, तर अख्ख्या फॅमिलीवर त्याचा इफेक्ट होणार होता. यु नो, इंडियामध्ये डॉग ट्रेनरला तो सोशल स्टेटस अजून मिळालेला नाही आहे. सो आय थँक माय पॅरेंट्स, माझे आई वडील, माय वाईफ, माय सिस्टर्स, दे ऑल सपोर्टेड मी इन माय डिसिजन. जेव्हा मी नाशिकला आलो तेव्हा मी बऱ्याच ब्रीडर्सला भेटलो, पेट शॉप ओनर्सला भेटलो, काही ट्रेनर्सबरोबर तर मी बरेच दिवस काम केलं, जवळजवळ वर्षभर मी काही ट्रेनर्सबरोबर काम केलं. त्यामुळे मला नाशिकमधल्या ब्रीडर्सची काय सिच्युएशन आहे किंवा पेट शॉपवाल्यांचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ट्रेनर्सचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हे लक्षात आलं. त्याच्यानंतर मग मी लिटरली डोअर टू डोअर जाऊन डॉग ट्रेनिंग करायला लागलो आणि त्यामुळे नाशिकमधल्या पेट पॅरेंट्सचा सुद्धा दृष्टिकोन माझ्या लक्षात यायला लागला. सुरुवातीला मला वर्किंग डॉग्समध्ये जास्त इंटरेस्ट होता, म्हणजे अजूनही आहे ॲक्च्युली. माझी इच्छा होती की मी प्रोटेक्शन डॉग्स तयार करावेत, कंट्रोल प्रोटेक्शन डॉग्स तयार करावेत, स्निफर डॉग्स तयार करावेत. ओबिडियन्स ट्रेनिंगच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्या कॉम्पिटिशन्समध्ये मला भाग घेण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. पण नाशिक शहरात काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की खरी माझी गरज जी आहे ही सर्वसामान्य पेट पॅरेंट्सला आहे. बेसिक ज्या गोष्टी असतात एका डॉग संदर्भातल्या, त्याबद्दल आपल्या समाजामध्ये फार मी असा विचार केला की का नाही ह्या विभक्त झालेल्या सेगमेंटला आपण एकत्र आणावं. म्हणून मग मी झेड प्रिव्हिलेज क्लब नावाचा एक क्लब सुरू केला. त्या क्लब थ्रू आम्ही नाशिकमधल्या पेट पॅरेंट्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील रिलेटेड टू डॉग फूड्स, डॉग बिहेवियल इश्यूज, डॉग ॲक्सेसरीज, डॉग बोर्डिंग्स, यासारखे इश्यूज जे आहेत त्यांना ॲड्रेस करायला सुरुवात केली आणि फॉर्च्युनेटली वी गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स. माझे जे क्लायंट्स होते डॉग ट्रेनिंग करत असतानाचे, त्यांनी ज्यांना माझ्यावर विश्वास होता, ज्यांना माझी मेथड आवडली, त्यांना रिझल्ट मिळाला, हे सगळी लोकं मला एका हाकेवर मला मदत करायला तयार झाले आणि हा क्लब अस्तित्वात आला.